आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। मनसेचे नेते आणि ठाणे पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना 5 जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश मुंबई प्रशासनातर्फे देण्यात आले। या बातमीवरून आता सर्व स्तरावरती संतापाचे स्वर उमटताना दिसतायत। यातच महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी आपली प्रतिक्रिया मांडलेली आहे, पाहूयात नेमका काय म्हणतात वैभव खेडेकर। अतिशय दुर्दैवी घटना आहे महाराष्ट्रातल्या या सगळ्यात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामधली आजची दुर्दैवी घटना आहे। असा महाराष्ट्र हा चळवळीतनं उभा राहिलेला हा महाराष्ट्र आहे। अनेकांनी महाराष्ट्र घडवण्यासाठी प्राणाची बाजी लावलेली आहे आणि एखाद्या कार्यकर्त्यावर अशा पद्धतीच्या सूडबुद्धीने कारवाई करणे हे लोकशाहीला घातक आहे। यापूर्वी जी सरकार होती, काँग्रेसची सरकार होती इतके वर्ष, त्यावेळेला याच शिवसेनेने अनेक आंदोलनं केली, एसट्या पेटवल्या, गाड्या फोडल्या, मंत्र्यांच्या तोंडाला काळी फासली, त्यांना मारहाण केली। त्यावेळेला काँग्रेसने अशा कधीही अशा पद्धतीचं सूडबुद्धीचं राजकारण केलं नाही। परंतु या कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे सैनिक, राजसाहेबांचे सगळे सैनिक ग्राउंडवरती उतरून, मैदानामध्ये उतरून लोकांची कामं करत होते आणि ज्या काही चुकीच्या गोष्टी होत्या या संदर्भात सातत्याने आवाज उठवत होते। मला वाटतं ही जी काही परिस्थिती आहे ती जनतेसमोर आणत होते आणि मग अशा कार्यकर्त्याचं जर तोंड दाबायचं कसं, तो थांबत नसेल तर मग अशा पद्धतीचे कारवाई करायचा, गुन्हे दाखल करायचे, त्याचं रेकॉर्ड बनवायचं आणि मग त्यांना तडीपार करायचं आणि चांगल्या कार्यकर्त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करायचं। मला वाटतं हे सगळं आता अख्खा महाराष्ट्र पाहतंय आणि यातनं आमचे आता जी काही तडीपारी नोटीस काढले याला कोर्टामध्ये आव्हान दिलं जाईल, त्याला स्टे मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। पण यातून शिवसेनेचा खरा चेहरा या ठिकाणी जनतेसमोर आलेला आहे। तिकडचे पालकमंत्री आहेत शिंदे, यांचा प्रचंड दबाव पोलिसांवरती आहे आणि अविनाश सारखा कार्यकर्ता त्यांना त्यांच्या राजकीय जीवनामध्ये अडचण ठरतोय। भविष्यात अविनाश आमदार होईल आणि आपल्याला कुठेतरी कॉम्पिटिटर होईल ही एक मनामध्ये त्यांच्या ही भावना आहे आणि त्याच भावनेतून ही परिस्थिती झालेली आहे। परंतु एकंदरीत राजकारणामध्ये हे सगळं विपरीत होत आहे तर अशा ह्या प्रवृत्तींचा मी तीव्र शब्दावर निषेध करतो आणि तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगतो की महाराष्ट्रातला महाराष्ट्र सैनिक आहे, राजसाहेबांचा सैनिक आहे, तो अशा केसेसना, अशा तडीपारींना, अशा तुरुंगवारींना कधीही भीक घालत नाही, भविष्यात देखील घालणार नाही। आमचं हे काम असंच सुरू राहील। अविनाशच्या बरोबर अख्खा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रातले सगळे नागरिक आहेत। धन्यवाद। आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।